शहर पोलिसांनी गणेशोत्सव काळात संशयास्पदरित्या फिरणाऱ्या इस्मास ताब्यात घेऊन चौकशी केली असता बनावट नोटा बनवणारा रॅकेट उघडकीस आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी दिलेल्या माहितीनुसार रणजित सुखदेव राजगे राहणार माळशिरस या बनावट नोटा तयार करणाऱ्या इस्माला अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून बनावट 11,000 रुपये जप्त करण्यात आले असून अधिक चौकशी केली असता राहत्या घरातून नोटा बनवण्याचं साहित्य जप्त करण्यात आलंय. विशेष म्हणजे संशयित आरोपी फक्त 7-5 असून युट्यूबच्या साह्याने नोट्या बनविण्याचं शिकल्याचं त्यांनी सांगितलंय. या गुन्ह्याचा अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दयानंद गावडे करत आहेत. उद्यापर्यंत मी 2 दिवसांची PCR त्याला दिलेला आहे. आज तो अजून आमच्या पोलीस कोठडीमध्ये तो आरोपी आहे. अधिक चौकशी करतोय त्याने, त्याच्याकडे अधिक चौकशी करता म्हणजे तरीका थोडी आतापर्यंत झालेली चौकशीमध्ये असं निष्पन्न झालंय की त्याने की असा नोटा बनवण्याचा प्रकार त्यांनी एका युट्यूबवरती बघितलेला होता की जो युट्यूबचा तो व्हिडिओ क्लिप, ती व्हिडिओ क्लिप एका पोलिशनमधली होती. एका पोलिशनमध्ये अशाच प्रकारचा एक आरोपी पकडला होता आणि त्यातल्या संबंधित पोलिशांनी पोलिसांकडून कशा प्रकारचा तो व्यवसाय करतोय, कशा प्रकारची जी कार्यपद्धती आहे ही दाखवण्याचा एक व्हिडिओ तयार केला होता आणि तो व्हिडिओ युट्यूबवरती व्हायरल झाल्यानंतर तो व्हिडिओ बघून त्याला स्वतःला असं वाटलं की आपण बी असं करू शकतो. म्हणून त्या परिस्थितीतून, त्या मनस्थितीतून त्याने एक कलर प्रिंटर घेतला आणि हा प्रकार त्याने ही कार्यवाही सुरू केलेली आहे. अद्यापपर्यंत त्याने 2 ते 2.5 लाख रुपये छापल्याचे जो सांगतोय, परंतु ते नोटा बाजारात चालतात का नाही, चलनात कोण त्याला स्वीकारते का नाही हे खात्री करण्याकरता त्याने मागं 1-2 महिन्यापूर्वी 50 रुपयाची छापलेली नोट त्याने बाजारात चालवण्याचा प्रयत्न केला, परंतु चालली नाही, घेतली नाही. आणि म्हणून त्यानं ते हे काय खरं नाही किंवा कोण स्वीकारत नाही, लोकांना लगेच कळतंय बनावट नोट आहे, म्हणून ती काही तिथल्या नोटा त्यानं जाळून टाकलेल्या आहेत. आणि ह्या 11,000 तू कोणाला तरी इथं खपवायला किंवा देण्याकरता आला असण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. आता त्याच्याकडे त्याने तो युट्यूबचा व्हिडिओ बघितला आणि तशाच प्रकारचा आव्हान फेसबुकच्या माध्यमातून लोकांना करत होता. नोटांचे बंडल फोटो दाखवायचा आणि वरती ते लिहायचा की जिसको नोट चाहिए तो मुझे कॉन्टॅक्ट करिए, नंबर पे कॉन्टॅक्ट करिए, असं तो आव्हान लोकांना करायचा. आणि मग त्या लोकांच्या डिमांड त्याला यायच्या की बाबा आम्हाला एवढे पैसे पाहिजे, आम्हाला तेवढे पैसे पाहिजे वगैरे वगैरे. तर त्याच्याकडे असे 12-14 सिमकार्ड मिळाले आहेत आणि 14 सिमकार्डमध्ये वापरलेल्या मोबाईलमध्ये इन्स्ट्रुमेंटमध्ये फेसबुकच्या अकाउंटवरती अशा लोकांनी कोणाकोणी त्याला डिमांड केलेलं आहे अशा लोकांची चौकशी. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी इकबाल अत्तार, सोलापूर.